यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसामुळे लागवडीला गती मिळाली आहे. आतापर्यंत 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक क्षेत्र कापूस सोयाबीन तुरीचं असून लांबलेल्या पावसामुळे उडीद आणि मुगाचं क्षेत्र घटणार आहे असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवला जातोय. अधिक माहिती दिली आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी. जवळपास 4 लाख हेक्टरपर्यंत पेरण्या झालेल्या आहेत. साधारणतः 40 ते 45% पेरण्या झालेल्या आहेत आणि पावसात मोठा म्हणजे खंड होता. काल परवापासूनचा जो पाऊस समाधानकारक सर्व जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यामुळे आणखीन आता पेरण्यांचा वेग वाढेल. मुळातच थोडं पेरण्यासाठी वेळ झालेला आहे त्यामुळे जुलैपर्यंत 15 जुलैपर्यंत शेतकरी सोयाबीनची पेरणी करू शकतात आणि त्यानंतरही तुरीची पेरणी करू शकतात. पण आता तो प्रश्न येणार नाही. ज्या पेरण्या राहिल्या होत्या त्या सर्व पेरण्या शेतकरी पूर्ण करतील कारण समाधानकारक पाऊस झालेला आहे. पण तरी सरासरीच्या जवळपास 55% पाऊस झालेला आहे. नंतर सध्या एक प्रश्न जो होता की वानवी किंवा ते जे मिलिपीड म्हणतात त्याला त्या किडीच्या प्रादुर्भावाचा तर ते नैसर्गिक जे त्याचं कंट्रोल व्हायला पाहिजे होतं ते पावसामुळे ते आता सध्याच्या पावसामुळे पळून गेलेत सगळे. किंवा सिंथेटिक पॅरेथ्राइड ग्रुपमधलं जर एखादं कीटकनाशक घेऊन ते पोहे म्हणतो आपण जे खायचे पोहे असतात त्यात जर मिक्स करून 100 मिली मिक्स करून जर ते एका किलोला शेतात जर टाकले तर ते पोहे खाऊन सुद्धा ते बघू शकतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.